नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय उत्सव रंग यूट्यूब चॅनेल। 3 मार्च शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी। फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस आमलकी एकादशी असं म्हटलं जातं। मित्रांनो, वर्षभरात ज्या एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे। आमलकी एकादशीस आवळ्याच्या झाडाचं खूप महत्त्व शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे। असं मानलं जातं की आवळ्याच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो। एकादशीचं व्रत हे श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी आपण श्रीहरी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केली, त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या आणि त्यांच्या मंत्राचा जर मनोभावे जप केला तर आपल्याला अनंत पापांपासून मुक्ती मिळते। आपल्या मनात कोणती इच्छा असू द्या, श्री विष्णूंच्या कृपेने ती इच्छा नक्की पूर्ण होते। आणि म्हणूनच आपण सुद्धा एकादशीचं व्रत उपवास नक्की करा। जर तुम्हाला व्रत उपवास करणं शक्य नसेल तर फक्त मनोभावे या दिवशी श्री हरी श्री विष्णूंची पूजा जरी केली आणि त्यांच्या मंत्रांचा जप केला तरीसुद्धा श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात। या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, शक्यतो सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं आणि आपल्या घरातील रोजची देवपूजा केल्यानंतर यावेळी श्री विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे। विधिवत म्हणजे जास्त काही नाही, ज्या ज्या वस्तू श्री विष्णूंना प्रिय आहेत, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फळं त्यांना अर्पण करायची आहेत, चंदनाने तिलक करायचं आहे। यावेळी गायच्या तुपाचा एक दिवासुद्धा नक्की प्रज्वलित करा। सर्व पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ श्री विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आणि या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका। मित्रांनो, तुळशीपत्र हे श्री विष्णूंना खूप प्रिय आहे। जोपर्यंत आपण त्यांच्या पूजेमध्ये तुळशीपत्राचा वापर करत नाही तोपर्यंत त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते। त्यामुळे आपण या पूजेमध्ये त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत। नैवेद्यावर सुद्धा तुळशीपत्र ठेवून मग तो नैवेद्य आपण श्री विष्णूंना अर्पण करायचा आहे। ज्यांच्या जीवनामध्ये धनसंबंधित अनेक समस्या आहेत त्यांनी श्री विष्णूंसोबतच या दिवशी जर माता लक्ष्मीचंही पूजन केलं तर तुमच्या जीवनातील धनसंबंधित सर्व समस्या नक्की दूर होतात। माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये निर्माण होतो। मित्रांनो, या एकादशीस आवळ्याच्या झाडाचं खूप महत्त्व सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी जर तुमच्या आसपास जिथे कुठे आवळ्याचा वृक्ष असेल त्या वृक्षाखाली गायच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या वृक्षाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे, हा मंत्र उच्चार करायचा आहे। मित्रांनो, या दिवशी फक्त आपण आवळ्याच्या झाडाला स्पर्श जरी केला तरी आपल्या हातून घडलेली अनंत पाप यामुळे लयाला जातात। मित्रांनो, शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की आवळ्याच्या झाडाखाली बसून जर आपण मंत्रजाप केला तर जितका मंत्रजाप आपण करतो त्याच्या 1000 पटींनी मंत्रजाप केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे शक्य असेल तर आपण या आमलकी एकादशीस आवळ्याच्या वृक्षाखाली बसून जप नक्की करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। सोबतच या दिवशी जर आवळ्याचं दान आपण केलं तरीसुद्धा अनेक शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। त्यामुळे जर शक्य असेल तर या दिवशी आवळ्याचं दानसुद्धा आपण करायचं आहे आणि श्री विष्णूंच्या पूजेत त्यांना या दिवशी आपण आवळा नक्की अर्पण करायचा आहे। आवळा हा श्री विष्णूंना अत्यधिक प्रिय आहे, त्यामुळे या आमलकी एकादशीस आवळा विशेष करून आपण श्री विष्णूंना अर्पण करायचा आहे। मित्रांनो, ज्यांच्या जीवनामध्ये धनसंबंधित अनेक समस्या आहेत, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तेवढा पैसा जर तुमच्या घरात येत नसेल, घरात वारंवार भांडणे वादविवाद होत असतील, तर यासाठी आपण एकादशी तिथीस सायंकाळच्या वेळी श्री विष्णूंसहित माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी भ्यो नमहा किंवा ओम श्रीम श्री नमहा हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे। जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल, म्हणजेच कमळाच्या बियांपासून जी माळ बनवली जाते, त्या माळेवर जर तुम्ही हा जप केला तर अतिउत्तम। जर तुमच्याकडे ही माळ नसेल तर कोणतंही धान्याचे 108 दाणे घ्या आणि त्यावरती जरी तुम्ही हा मंत्र जप केला तरीसुद्धा चालेल।
मित्रांनो, माता लक्ष्मीची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्या जीवनातील धन संबंधित सर्व समस्या नक्की दूर होतात, घरात शांतता नांदते, सुख समृद्धी येते। तर या आमलकी एकादशीस आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांची विधिवत पूजा करून हा मंत्र जप नक्की करा आणि आवळ्याच्या वृक्षास स्पर्श करा, जेणेकरून आपल्या हातून कळत नकळत जर काही पापकर्म घडलेले असतील तर त्यांचा नाश होईल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।